के गिट्टी खदान पुलिस स्टेशन के अंतर्गत एक युवती पर अत्याचार किए जाने की घटना सामने आ रही है। पुलिस सूत्रों के मुताबिक गिट्टी खदान के जाफर नगर परिसर में पीड़िता 16 जनवरी को राजस्थान से प्रॉपर्टी के काम के सिलसिले नागपुर आई थी और उसके किसी सहेली के साथ उसी के घर पर रुकी थी। घटना के दिन सहेली के पति और उसके साथीदार ने मिलकर पीड़िता पर अत्याचार कर इस घटना को अंजाम दिया। खबर आ रही है कि कुख्यात आरोपी ये किसी गैंग का बताया जा रहा है। बता दें कि पीड़िता को जब उपचार के लिए मेयो अस्पताल ले जाया गया तब इस घटना की सच्चाई सामने आई। या पूर्ण प्रकरण मध्ये जे पीड़ित मुलगी आहे ती 16 तारखेला राजस्थान वरून गिट्टी खदान येथे जाफर नगर येथे त्यांचे एक मैत्रिणीकडे येऊन थांबली होती। इथे त्यांच्या काहीतरी प्रॉपर्टीचा व्यवहार होता, त्यांची काही जमीन वगैरे काही फ्लॅट त्यांना विकायचं होतं, त्याकरिता ती इथे आली होती आणि त्यांची मैत्रीण कडे थांबलेली होती। आणि हे सर्व चालू असताना जे घटनेचे दिवस जवळपास सकाळी 4 ते 5 वाजता जे मैत्रिणीचा पती आणि त्यांचा एक मित्र ते त्यांच्या रूममध्ये आले आणि जे मैत्रिणीचा पती होता त्यांनी त्यांच्यावर अत्याचार केला आणि जे मित्र होता त्यांचाही असा सहभाग आहे की तो त्यावेळी त्यांचा आवाज बाहेर जाऊ नये त्याकरिता टेलिफोनवर जोरजोरात म्युझिक सुरू त्यांनी केला आणि या गुन्ह्यात सहभाग केला। तसेच जे त्यांची मैत्रिणी होती त्यांना हे कळाल्यानंतर त्यांनी तिला धमकी दिली आणि हे पूर्ण प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला। तर त्यांनी याप्रमाणे हे आरोपी यांचा सहभाग केला तर तीही आरोपी याच्यात होत आहेत। आणि हे सगळं प्रकरण झाल्यानंतर जी मुली आहे त्याच्यानंतर त्यांनी मेयो हॉस्पिटल येथे जाऊन इलाज करून घेतला आणि त्याच्यानंतर याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी तात्काळ त्या मुलीचा शोध घेऊन गुन्हा दाखल करून पुढील कारवाई केली आहे। दोन आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत, एक आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे आणि लवकरात त्यांनाही पकडले। आरोपी नीती सिंग उर्फ जरीन जुनैद खान आणि तसेच सोनू नावाचा एक दुसरा जो मुलगा त्यांचा मित्र होता ते आहे। एक आरोपी जुनैद खान हे सध्या फरार आहे। इस घटना के दोनों आरोपियों को पुलिस ने गिरफ्तार कर लिया है लेकिन मुख्य आरोपी अभी फरार बताया जा रहा है।